मराठी कला विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकताच धक्कादायक खुलासा केलाय. तिला चक्क सावळ्या रंगामुळे अनेक प्रोजेक्ट साठी नाकारलं असल्याचं तिने म्हटलंय. तरी अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे. अलीकडेच तिने एका मुलाखती दरम्यान मराठी इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलंय. ती म्हणाली, माझ्या गाजलेल्या अनन्या या नाटकाचा चित्रपट तयार करण्यात आला, पण हा चित्रपट बनवताना सावळेपणामुळे मला नाकारण्यात आले. मालिकांमध्येही मी खूप वर्षांनी नायिका झाले. नांदा सौख्य भरे या मालिकेत मला मुख्य भूमिका मिळाली, पण त्याआधी मी सुंदर दिसत नाही म्हणून मला अनेक मालिकांमधून रिजेक्ट करण्यात आलं, कारण मी हिरोईन मटेरियल नाही. तेव्हापासून मला असा प्रश्न पडायचा की हिरोईनने सुंदर दिसणे का गरजेचे आहे, ते पात्र दिसणे गरजेचे आहे असं मला वाटत. आता ऋतुजाच्या या वक्तव्यानंतर मराठीतही रंगांमुळे भेदभाव केला जातो हे उघड झालं आहे.